कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पावसाळा या पार्श्वभूमीवर ग्राम विकास प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि उपकेंद्रात रिक्त पदांची भरती करावी अशी सूचना राज्याच्या प्रधान सचिवांनी केली आहे सोलापूर जिल्हा परिषदेमधील गटक आणि ड संवर्गातील सुमारे सत्तेचाळीस हजार पद तर सार्वजनिक आरोग्य विभागात वीस हजाराहून अधिक पद रिक्त झाली आहेत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असून पावसाळ्यात सात रोगांचाही सा प्रादुर्भाव वाढणार आहे या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषदे अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रामधील गट क आणि ड संवर्गातील पदांची तात्काळ भरती करावी जेणेकरून तातडीनं आरोग्यसेवा मिळेल असं पत्र राज्याचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी ग्रामविकास विभागासह सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठवलं आहे त्यानुसार जिल्हा परिषदेकडील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमधील रिक्त पदांच्या भरतीचं नियोजन सुरू झालं आहे